पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज मंगळवार शिवस्मारक HA कॉलनी गेट पिंपरी या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या प्रती केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा सभेद्वारे निषेध करण्यात आला. याप्रसंगी भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. या प्रसंगी भाजपच्या विरोधात राज्यपालाच्या विरोधात तसेच त्रिवेदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित आंदोलकांनी निषेधाची भाषणे केली. सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ कैलास कदम हे होते. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले सेवा दलाचे शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष विजय ओव्हाळ डॉक्टर मनीषा गरुड भारती घाग सुनीता जाधव सुवर्णा कदम भाऊसाहेब मुगुटमल अर्जुन लांडगे उमेश बनसोडे तारिक रिजवी अबुबकर लांडगे हे उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी. पाहुयात. प्रेतेचा राजा या विश्वाचा राजा महाराष्ट्राचा आराध्य दैवत त्यांचा जन्म आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये झाला. त्यांनी या देशाला नव्हे तर जगाला एक रयतेचा राजा कसा असावा अशा माध्यमातून जी त्यांची भूमिका आणि त्यांनी केलेले कार्य ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य ते कार्य इतिहासामध्ये इतिहासकारांनी त्याची नोंद घेतली. जगातील सगळ्या तज्ञांनी इतिहासकारांनी त्याची नोंद घेतली. पण राज्याच्या प्रशासनाच्या अधिकारावरती बसलेले भगतसिंग कोश्यारी राज्यपाल म्हणून जे वारंवार या राज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतायत. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्याबद्दल वक्तव्य केलं त्याच्याबद्दल देखील जाहीर निषेध झाला. चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करत असताना राजस्थानी आणि गुजराती बांधव या ठिकाणी राज्यामध्ये राहतात त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं त्याचा देखील निषेध झाला राज्यामध्ये. त्यांच्या नगरचे उपमहापौर शिंदराम यांनी शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं त्याचा देखील निषेध राज्यामध्ये झाला. आणि काल परवा ज्या पद्धतीने हे भगतसिंग कोश्यारी आणि त्यांचे असणारे प्रवक्ते प्रवक्तेचा अर्थ काय जसं आमच्या वीरेंद्र गायकवाडांनी सांगितलं की त्यांनी भान ठेवून बोलावं पण त्यांना भान कुठं आहे. EVM मशीनीच्या माध्यमातून निवडून आलेली ही मंडळी त्यांनी ज्यांना समाजाने त्या ठिकाणी कुठल्याही समाजाने नकारात्मक भूमिका म्हणजे देशामध्ये वाढलेली महागाई देशामध्ये वाढलेला बेरोजगारी जातीपातीमध्ये वाढणारे तेल या सगळ्या बाबींवरती कुठेतरी मात करायची आणि लोक नागरिकांचं देशाचं राज्याच्या नागरिकांचं लक्ष विचलित करायचं आणि दुसरीकडे प्रत्येकाचं लक्ष घेऊन जायचं. याच्या माध्यमातून त्या पदावरती बसलेले मला वाटत नाही त्या घटनेच्या माध्यमातून त्या पदावरती बसले ते भाजपच्या एका कार्यकर्त्यासारखे काम करतायत. आणि भाजपचा एक कार्यकर्ता एक RSSचा कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीने ते वक्तव्य करतायत देशामध्ये आणि ह्या राज्यामध्ये त्यांना पुणे जिल्ह्याचा इतिहास माहिती नसेल कदाचित. अहो राज्यपाल तुम्हाला आमचं आव्हान आहे आणि ते त्रिवेदी तुम्हालाही आव्हान आहे. हा ही पुणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. तुमच्यात खरंच हिंमत असेल तर पुणे जिल्ह्यामध्ये हे वक्तव्य करून दाखवा. आम्ही तुम्हाला सांगतो काँग्रेसवासी आणि शिवप्रेमी आमच्यामध्ये ताकद काय आम्ही त्यावेळेस तुम्हाला दाखवू पण सांगून वक्तव्य करा. तुम्ही सांगून वक्तव्य करा की आम्ही शिवाजी महाराजांबद्दल हे वक्तव्य करणार आहोत. तुम्ही सांगून वक्तव्य करा की आम्ही सावित्रीबाई बरोबर असं वक्तव्य करणार आहोत. तुम्ही सांगून वक्तव्य करा की आम्ही महात्मा फुलेंबद्दल वक्तव्य करणार आहोत. मग आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की पुणे जिल्ह्यातली
प्रेमी, हा देशातील सुप्रेमी, हा महाराष्ट्र राज्यातील सुप्रेमी काय आहे ते तुम्हाला आम्ही दाखवून देऊ। अहो त्यांना चोवनप्राश द्यायची पण लायकीचे नाही ते, आणि त्यांचे दास तपासण्याचे पण लायकीचे नाही। ज्या घटनेच्या नुसार त्या पदावरती ते बसले, त्या पदाची देखील त्यांना किमया नसेल, आणि त्यांच्या वरिष्ठ जर त्यांना त्या ठिकाणी सावरून घेत असतील, त्या प्रवक्त्यांना जर सावरून घेत असतील, यथाशक्ती लागणारी गोष्ट काय हो। मध्यंतरी काही उठतात आणि काही आपलं चाललंय त्यांचं की हनुमान चालीसा रस्त्यावरती वाचा। अरे काय वाचा हनुमान चालीसा, तुम्हालाच माहिती आहे का या देशाला लोकशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यापूर्वीपासून हनुमान चालीसा सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही सांगायची आम्हाला गरज नाही, देशामध्ये हिंदुत्व असली पाहिजे तुम्ही आम्हाला गरज नाही, पण सगळ्यांवरती सगळ्या जाती धर्मांमध्ये एक तेढ निर्माण करायचा। या देशामधील राहणारा तरुण जो बेरोजगार झाला आहे, त्याला विविध ठिकाणी दंगलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भडकावून त्याच्या भावना भडकवायच्या, तुम्ही सांगायची आम्हाला गरज नाही। देशामध्ये हिंदुत्व असली पाहिजे तुम्ही आम्हाला गरज नाही, पण सगळ्यांवरती सगळ्या जाती धर्मांमध्ये एक तेढ निर्माण करायचा। या देशामधील राहणारा तरुण जो बेरोजगार झाला आहे, त्याला विविध ठिकाणी दंगलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भडकावून त्याच्या भावना भडकवायच्या, महागाईने जे कळस गाठले त्याच्यावरती कुठेतरी काहीतरी वेगळे प्रतिक्रिया देऊन या ठिकाणी त्याचा काहीतरी वेगळं एक वेगळा मार्ग त्या ठिकाणी प्रत्येकाला दाखवायचा। अहो आमचे सन्माननीय राहुलजी गांधी यांची जी भारत जोडो पदयात्रा चालली आहे, या भारत जोडो पदयात्रेला जो मिळणारा सन्मान आहे, जो मिळणारा प्रतिसाद आहे, हा प्रतिसाद कुठेतरी त्या ठिकाणी खोडून काढायचा, आणि मीडियाचं लक्ष विचलित करून अशा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करून देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये अराजकता माजवायची, जातीपातीमध्ये तेढ निर्माण करायची, तरुणांच्या भावना भडकवायच्या, एक कलमी कार्यक्रम ह्या देशामध्ये गेली 8 वर्षापासून ह्या भाजपच्या सरकारचं चाललं। यांना नैतिक अधिकार नाही ह्या पदावरती राहायचं। आमच्या महिला भगिनी या ठिकाणी जोडो मारो आंदोलन केलं, या महिला भगिनींच्या त्या भावना आहेत, पण या देशामध्ये राज्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये वास्तविकता राहत असणारा सगळा तरुण वर्ग, राहत असणारा सगळा महिला वर्ग, आणि राहत असणारे आमचे सगळे हे ज्येष्ठ नागरिक, तुम्हाला कार्यशाळा घेता येत नसेल तर आमच्या काँग्रेसच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना कार्यशाळा आम्ही त्याची घेऊ आणि त्यांना इतिहास पटवून देऊ।